उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस द्वारा नवाब मलिक के विषय में उप मुख्यमंत्री अजित पवार को पत्र लिखा गया था, जिस पर प्रतिक्रिया देते हुए अजित पवार गुट के नेता प्रफुल्ल पटेल ने कहा कि विधानसभा में कौन कहां बैठे यह महत्वपूर्ण नहीं है, उन्हें सदन में बैठने का अधिकार है, जिसके चलते वे किस ओर बैठे यह प्रश्न उपस्थित नहीं होता, क्योंकि हमने ही स्वयं यह सवाल मौजूद नहीं किया है कि कौन किसके खेमे में है। ठीक है, तो विधानसभा में कौन कुठे बसला तो महत्वाचा नाही आहे। प्रश्न हे आहे की विधानसभा अधिकार आहे आणि त्याच्यामुळे ते आले, आता आल्यानंतर काही कोणाला भेटल्यानंतर असं म्हणणं की आम्ही त्यांना पुरस्कृत करतो की दुसरे पुरस्कृत, ही अतिशय म्हणजे दिशाभूल करणारी गोष्ट आहे। ठीक आहे, देवेंद्रजींनी काही पत्र लिहिलं असेल दादाला, त्याचा काही फार काही म्हणजे वेगळा अर्थ काढण्याची गरज नाही। आम्ही आता नवाब भाई आमच्याकडे आहे की दुसरीकडे आहे की असा काही प्रश्न निर्माण केलेला नाही आहे। मग हा प्रश्न पुढचा आहे, पुढे काय होईल त्याच्या वेळेस, त्यावेळेस त्यांची म्हणजे खालवली होती ते सगळ्यांना माहीत आहे, आणि म्हणून आम्ही त्यांच्याशी चर्चाच केली नाही, राजकीय चर्चा अजिबात आमची झाली नाही। फक्त एक सदिच्छा भेट, त्यांची तब्येतीची विचारपूस करण्यासाठी आम्ही जरूर, मी पण घेतली, अनेक आमच्या सगळ्यांनी दादांनी घेतली होती, समोरच्या बाजूनही सगळ्या म्हणजे मान्यवर गेले होते, त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये नवाब भाईची भूमिका आज काय आहे की उद्या काय राहणार आहे त्याच्यावर मी भाष्य करू इच्छित नाही। फक्त एवढंच म्हणतो की त्यांची प्रकृती बरी व्हावी ही आम्ही प्रार्थना करतो।